साकुरे मॅडम, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या भंडाऱ्याच्या पंचायत समितीच्या उपसभापती आहेत, गावामध्ये कोणकोणत्या समस्या ओव्हरऑल तुम्ही पाहिलेल्या आहेत जे इथे पूर्ण करणार आहे, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन तुमचा काय प्लान राहणार आहे? गावामध्ये म्हणजे तालुक्यामध्येच पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला पूर्णपणे लक्ष देण्याचं आहे, कारण की पाणी हा सर्वात म्हणजे उपयोगाचाच साधन आहे. आणि विकासाची कामं म्हटलं की रस्ते वगैरे हे तर नेहमीच होतात, आणि महिला सशक्तीकरण, महिला समोर आली पाहिजे, आणि वरून काय म्हणतात रे सर्व पाण्याचे केर कचरा त्याच्यावर पण स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहेत, आणि स्वच्छता असावी आणि स्वच्छतेतून काय म्हणतात रे ते संडास स्कीम नाही का, त्याची पण मी राबली आहे स्वच्छतेवर. ती 12,000 स्कीम होती एक पंचायत समिती थ्रू, गरिबांना ज्यांच्या घरी शौचालय नाही आहेत त्यांना पुरवणे, तिथं पण मी ती राबवलेली आहे. आणि तालुक्यामध्ये सर्व गाव असे आहेत माझ्या पंचायत समितीतून का सर्व हागणदारी मुक्त झालेलेच आहेत, आणि ही इच्छा आहे अजून कोणाच्या जर नसतील गाव नाव तर त्यांना सशक्तीकरणामध्ये आणि स्वच्छतेमध्ये ते पूर्तता करावी अशी माझी इच्छा आहे. आणि झाडे लावा, झाडे जगवा, गावामध्ये झाडे जर असतील तर पाण्याची पण पातळी ही जास्तीच प्रमाणात येईल. आणि पाण्याचा म्हणजे गुणधर्म हाच आहे की पाणी अडवा पाणी जिरवा, आणि झाडे असतील तिथं पाण्याची खूप काही हे आहे. मॅडम, गावामध्ये जसं पाहिलं तालुक्यामध्ये ओव्हरऑल जे तुम्ही म्हणता तर रस्ते आणि इलेक्ट्रिसिटीचं काय फोकस आहे? रस्ते आहेत पण ते थोडे रुंद घ्यायचे आहेत, रस्त्यांना आम्हाला म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे करणे आहे, बायपास रस्ता आणि एक म्हणजे रस्ते वाढीव करणे, आणि इलेक्ट्रिसिटी जे वायर आहे ते पूर्ण पॅकेज करणे आहे, वायर म्हणजे कोणाच्या घरावरून गेले आले आहेत त्यांचे पण पूर्तता करणे गावामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये सर्व. इलेक्ट्रिसिटीवर काय फोकस आहे? इलेक्ट्रिसिटीवर आहे समजूनचा सर्व लाईन अंडरग्राउंड करणे, आणि इलेक्ट्रिकच्या जसे माध्यमातून खूप काही लाईनीची हेच राहते काय म्हणते ते तीन हो सध्या तेवढेच आहेत त्याच्यावर काहीच नाही. इलेक्ट्रिक व्यवस्थितच आहे तसे. ताई, गावामध्ये स्वच्छता हा एक खूप मोठा प्रॉब्लेम राहतो, गाव स्वच्छ सुंदर राहण्यासाठी काय अभियान राबवणार? गाव स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी आम्ही केर कचरा याच्यासाठी केर कचऱ्याची व्यवस्था केलेली आहे. ग्रामपंचायत मार्फत आम्ही सर्वांच्या इकडे डस्टबिन म्हणजे दिला आहे सर्व घरामध्ये, आणि 3-4 घरं मिळून एका जागी अशी कचऱ्याची कुंडी दिली आहे आणि व्यवस्था केलेली आहे. आणि सर्वांच्या याच्यात नाली रोड त्याच्या बाजूला कळे कचरा टाकू नये आणि सर्वांनी स्वच्छतेच्या याच्यात हे आम्ही राबवलेले आहे. प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही लक्ष देतो आणि मीटिंग पण घेतो आणि गाळ्या फिरवतो. ताई, पंचायत समिती मार्फत बेरोजगारांसाठी काही विशेष प्लान आहे का? जसं तुम्ही एक महिला आहे, महिलांसाठी काही विशेष असे प्लान आहेत ना? महिलांसाठी आता बचत गटातर्फे त्यांना कमी दर्जाचे म्हणजे 0% लोन दिले जाते, त्यांना बेरोजगार आहे तर रोजगार दिले जाते, म्हणजे त्या गटांमार्फत तुम्ही रोजगार करा. आणि आताच नागपूरला आमची प्रदर्शनी झालेली आहे, तिथं सर्वात जास्त बचत गटानेच सहभाग केला होता, ती भंडाऱ्यातर्फे भंडारा नागपूर तिथं महिलांसाठी केलेली आहे. आणि माझी इच्छा आहे अजून जास्तीत जास्त महिलांनी तिथं सहभाग घ्यावा आणि त्यांच्यासाठी प्रयत्न सुरूच आहे. मॅडम, विदर्भ पाहिला तर मॅक्सिमम लोक शेतीवरच अवलंबून आहेत 80%. शेतकऱ्यांसाठी काही विशेष पंचायत समिती मार्फत प्लान्स आहेत? पंचायत समिती मार्फत आहे तुमचे ताडपत्री व्यवस्था झालेली आहे, वरून पाईप आहेत शेतकऱ्यांसाठी, आणि सौर ऊर्जेचे आम्ही हे दिले आहेत सिंचन विहिरी दिली आहेत, आणि सौर ऊर्जेवर पाईपलाईन दिली आहे म्हणजे कृषी पंप MRS मधून, आणि MRS मध्ये पुष्कळशे असे आहेतच आमच्या पंचायत समितीला, आणि गाई गोट्यांसाठी पण लोन दिलेले आहेत आणि गोटे पण दिले आहेत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पोहोचवलेली आहे याची माहिती. ताई, एक शेवटचा प्रश्न विचार, आणि मागेल त्यांना तळे तो पण दिले आहे मुख्यमंत्री आवास योजनेतून, मागेल त्यांना तळे ती पण सुरूच आहे आमची. ताई, आता एक प्रश्न हा विचारतो शेवटचा की आता उन्हाळा सुरू होत आहे, पाण्याच्या समस्येबद्दल कसे काय तुमच्या उपाययोजना राहतील, आता काय कसे त्यांची परिस्थिती निपटवाल तुम्ही पाण्याच्याबद्दल? तर पाणी आहेच भरपूर, कमी प्रमाणात नाहीच आहे, पण आता आमच्याकडे ही जी नदी आहे याला
पूर्णपणे साफ करण्याची मागणी केली होती मुख्यमंत्र्यांनी, आणि त्या नदीला अजून चांगल्या प्रमाणे साफ करून सर्वांना पाण्याची व्यवस्था, आणि सर्वच जागी असं नाही आहे का पाणी कमी आहे बा म्हणून कुठं पाणी, आणि गणेशपूरला आम्ही गणेशपूरला एक हे दिलं होतं एरोम, तर तो पूर्णपणे आता काम सुरूच आहे फिल्टर प्लांटचा, आणि उन्हाळ्यामध्ये त्या पाण्याची येणार व्यवस्था आहेच, आम्ही तीन चार जागी आपण हे घेतलं आहे टँकरची व्यवस्था करतोच आम्ही सहसा. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.